जय शिवराय मित्रांनो, आज आपण आहो वेरूळ येथील कैलास मंदिरामधील आणि आपण इथे पुढे पाहत आहो भव्य दिव्य एक शिल्प जे महादेवाचं आहे आणि याच महादेवाच्या बाजूला त्यांच्या अर्धांगिनी अर्थात पार्वती बसलेले आहेत आणि खाले योगिनी डाकिनी भैरव भूत 64 योगिनी ह्या आनंद उत्सव करत आहेत। तर या सर्व शिल्पावर पाहून कविभूषणाने एक काव्य लिहिलेले आहे, प्रेतिनी पिसाचारी निसाचारी निसाचारी हूँ, मिली मिली आपस में गावत बधाई है, भैरवभूत प्रेत भूतर भयंकर सी, जुत जुत जोगिनी जमाती जुरी आई है, कलक कलक करके कुतूहल करती काली, दिमक डिमक डमरू दिगंबर बजाई है, शिवा पुसे शिव से समाजु आज कहा चली, काहू पे शिवा नरेश सब्रकुटी चढ़ाई है। अर्थात कविभूषणा ने ज्यास एलोरच दर्शन घावे पूर्ण भव्य शिल्प बगितवेस या शिवा मधे कविभूषण छत्रपति शिवाजी महाराजा की आठवन जाते मनत कि ज्यास महेश तांडव नृत्य करता है तेस अर्धांगिनी अर्थात पार्वती प्रश्न करता है कि हे शिवा हे आपले जे 64 योगिनी आहे प्रेत आहे पिशाचर आहे भैरव आहे हे पुन्हा का बर आनंद उत्सव करत आहेत। तर हे ज्या आरती आनंद करत आहे याचा अर्थ खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांची कोणावर तरी वक्रदृष्टी पडलेली आहे आणि आता सर्वांचा नाश होणार आहे आणि त्या झालेल्या गनिमांचा नायनाट त्या प्रेतावर ताव मारण्यासाठी मिळणार याचा आनंद उत्सव कदाचित हे तुमचे गण करत आहेत की काय असा प्रश्न इथे केलेला आहे। हे पूर्ण काव्य छान पद्धतीने थोडक्यात शब्दात कविभूषणाने मांडलेले आहे। प्रेतनी पिसाचरी निसाचरी निसाचरी हूँ, मिली मिली आपस में गावत बधाई है, भैरभूत प्रेत भूतर भयंकर सी, जुत जुत जोगिनी जमाती जुरी आई है, कलक कलक करते कुतूहल काली, डिमक डिमक डमरू डिगंबर बजाई है, शिव से समाजवाज कहा चली, काहो पे शिवा नरे सब्रकुटी चढ़ाई है। जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद।